है, आते तो है लवकर लवकर कमेंट करा चला, आवाज आता येत असेल तर सांगा। गुड इव्हनिंग एवरीवन, स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये। आता बोला, आता येतोय आवाज। सुमित बोला। तर मी राजेश जाधव तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो। मला आशा आहे तुम्ही सगळेजण निरोगी असाल, आनंदी असाल। तर मित्रांनो, आज आपण भेटत आहोत एका महत्त्वाच्या चर्चेसाठी, आणि ती चर्चा म्हणजे एक महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करतोय, आगामी येणाऱ्या आपल्या संयुक्त जी पूर्वपरीक्षा आहे ज्याच्यामध्ये आपल्या राज्यसेवेच्या, अभियांत्रिकी सेवेच्या, कृषी सेवेच्या, वनसेवेच्या अशा वेगवेगळ्या सेवांचा समावेश आहे, ज्याच्यासाठी एक कंबाईंड प्रिलिम्स एक्झाम घेतली जाते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। तर त्याच्यामध्ये जो पहिला पेपर आहे GS, आणि त्या पहिल्या पेपरमध्ये जो सामान्य विज्ञान हा विषय असतो ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो, तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे। तुम्हाला माहितीच आहे, थंबनेल तुम्ही पाहिल्याच आहे, टॉपिक आहे साऊंड, ज्याला आपण ध्वनी असं म्हणतो। तर ऑल क्लिअर आहे, स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं। तेजस्विनी, आकांक्षा, सुमित, गुड इव्हनिंग। लक्ष द्या आता बघा। तर मित्रांनो, जी आपली एक्झाम होणार आहे, तर एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे ती, आणि त्या एक्झाममध्ये जो आपला पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षेचा, ज्याच्यामध्ये दोन पेपर आहेत GS आणि CSATचा। CSATचा पेपर पूर्णपणे क्वालिफाईंग आहे, 33% मिनिमम मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत, आणि पहिल्या पेपरवर मेरिट लागतं प्रिलिम्सचं। आता हा जो पहिला पेपर आहे GS, याच्यामध्ये 7 घटकांचा समावेश आहे। हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आहेत, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आहे, आणि अजून एक घटक आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान। तर हा जो सामान्य विज्ञान आहे ना घटक, याचे एकूण 20 प्रश्न येतात। टोटल 100 क्वेश्चन्स असतात त्या GS मध्ये, आणि 100 पैकी 20 प्रश्न सामान्य विज्ञानाचे असतील। त्यामुळे हा प्रश्न जो हा जो आपला पोर्शन आहे तो खूप इम्पॉर्टन्स होल्ड करतो प्रिलिम्समध्ये। आता हे जे 20 प्रश्न येतात, याच्यामध्ये फिजिक्सचे 6 प्रश्न येतात, केमिस्ट्रीचे पण 6 येतात, आणि बायोलॉजीचे 8 प्रश्न येतात। तर या ठिकाणी या क्वेश्चन्समध्ये आपल्याला बऱ्याचदा असे काही टॉपिकचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात जे दरवर्षी विचारले जातात, आणि त्याच्यामध्येच एक टॉपिक आहे तो म्हणजे साऊंड, ध्वनी। त्याच टॉपिकबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची, काय काय महत्त्वाचे पॉईंट्स असतात, कन्सेप्ट काय असतात, एक्झामच्या दृष्टीनं काय काय इम्पॉर्टंट आहे। ओके, तर करूया सुरुवात। सगळ्यात आधी तुमच्या समोर एक छोटासा थॉट लिहिलाय, काय लिहिलंय वाचलं तुम्ही? आय कॅन इज 100 टाइम्स मोर इम्पॉर्टंट दॅन IQ। IQ हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। IQ म्हणजे काय? इंटेलिजन्स क्वेश्चंट, ज्याला आपण एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक म्हणू शकतो। एखाद्या व्यक्तीचा जो बुद्ध्यांक आहे तो किती आहे ते सांगणं म्हणजे IQ असतं। तर वाक्य म्हणते की आय कॅन जे आहे ते 100 पट जास्त महत्वाचं आहे त्या IQ पेक्षा। स्वाभाविक आहे, कारण मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा IQ किती जरी चांगला असला, बुद्ध्यांक किती जरी चांगला असला, पण त्याच्यामध्ये ही इच्छाच नाहीये की मला हे करायचंय, मी हे करू शकतो, तर त्या IQ चा काहीच फायदा नाहीये। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कधीही आय कॅन म्हणणं, मी हे करू शकतो, मला हे करायचंय, हे तुम्ही म्हणणं जास्त इम्पॉर्टंट आहे। तुमची थोडीशी IQ ची लेवल कमी जरी असेल ना, तरी तुम्ही फक्त या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला हवं ते यश किंवा हवं ती गोष्ट प्राप्त करू शकता। ठीक आहे, चल करूया सुरुवात। आता बघा, जो टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे साऊंड नावाचा, तर त्याच्यामध्ये बेसिक पासून काही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील। साऊंडमध्ये बेसिक कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट, प्रश्न विचारला जर आपण व्हॉट इज साऊंड, ध्वनी काय असतो, तर उत्तर काय मिळतं माहित आहे? साऊंड इज नथिंग बट द फॉर्म ऑफ एनर्जी। ध्वनी दुसरं दुसरं काही नाही, ऊर्जेचं एक रूप आहे। तुम्ही बघा तुमच्या अवतीभोवती, तुम्हाला ऊर्जेची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतील, डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, जसं की लाईट आहे, प्रकाश ऊर्जेचं रूप आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये जी विद्युत धारा वाहते, करंट, इलेक्ट्रिसिटी, ते पण एक ऊर्जेचं रूप आहे। त्यानंतर उष्णता जी असते, ज्याला आपण हीट म्हणतो, ती पण एक ऊर्जेचं रूप आहे। यांत्रिक ऊर्जा असते, रासायनिक ऊर्जा असते, अशी नानाविध रूपं आहेत ऊर्जेची। त्याच रूपामध्ये एक रूप आहे ते म्हणजे साऊंड। तर पहिली गोष्ट क्लिअर करायची, साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी। आता साऊंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतो, बरोबर? एखादा व्यक्ती बोलतोय आणि तुम्ही त्याच्यापासून काही अंतरावर उभे आहात, तर त्याच्या तोंडातून निघणारा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतो। तो साऊंड ट्रॅव्हल करत असतो, म्हणजे ही एनर्जी ट्रॅव्हल करत असते। तर कधी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असते ना, त्यावेळेस त्याला तरंग म्हणतात। तरंग म्हणजे वेव्ह। त्यामुळे पुढचा पॉइंट असा पण येतो की साऊंड हा एक तरंग पण आहे। साऊंड इज ऑल्सो अ वेव्ह। कारण एनर्जी जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल ना, तर रस्त्यामध्ये एक पॅटर्न तयार होत असतो, एक डिस्टर्बन्स तयार होत असतो,
एक रचना, त्यालाच आपण वेव म्हणतो किंवा तरंग म्हणतो. तो साऊंड पण एक प्रकारचा वेव आहे, तरंग आहे. आता तो कोणत्या प्रकारचा तरंग आहे? तरंगांचे वेगवेगळे प्रकार पडतात. बघा, तरंगांचे दोन मेन प्रकार पडत असतात, मेन म्हणतोय मी एकदम. आपण जर मोठ्या कॅटेगरीज पाहिल्या, एक असतो मेकॅनिकल आणि दुसरा असतो नॉन मेकॅनिकल. याला मराठीमध्ये यांत्रिक आणि अयांत्रिक म्हणतात. काय फरक असतो? जे मेकॅनिकल असतात, यांत्रिक, असे तरंग असतात की ज्यांना प्रसारण करण्यासाठी, पुढं पुढं जाण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मीडियम असेल तरच तो पुढं जातोय, अन्यथा नाही जात. त्याला म्हणतात मेकॅनिकल वेव, यांत्रिक तरंग. आणि दुसऱ्या बाजूला काही तरंग असे असतात ज्यांना फरक पडत नाही माध्यम आहे का नाही. माध्यम नसताना पण ते पुढे जातात, विदाऊट मीडियम पण ते ट्रॅव्हल करू शकतात, ट्रान्समिट होऊ शकतात. त्याला आपण नॉन मेकॅनिकल म्हणतो. तुम्हाला माहित असेल जिथं माध्यम नसताना त्याला आपण व्हॅक्युम म्हणतो, निर्वात म्हणतो. याच्यामध्ये दोन सगळ्यात फेमस एक्झाम्पल सांगितले जातात. पहिलं एक्झाम्पल आहे साऊंडचं आणि दुसरं एक्झाम्पल आहे लाईटचं. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, लाईट जी आहे ती व्हॅक्युम मधून पण जाऊ शकते. लाईटला काही फरक पडत नाही माध्यम आहे का नाही. लाईट व्हॅक्युम मधून, निर्वातातून जाते, पोकळीतून जाते. का? कारण लाईट एक नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे, अयांत्रिक तरंग. बट साऊंडचं तसं नाही आहे. साऊंड कधीच निर्वातातून जाऊ शकत नाही. साऊंडला मीडियम लागतं, म्हणजे लागतं काहीतरी एक मॅटर युक्त मीडियम पाहिजे. मॅटर प्रेझेंट असलं पाहिजे, माध्यम असलं पाहिजे, भौतिक माध्यम असलं पाहिजे. मग ते माध्यम हवा असू द्या, पाणी असू द्या, किंवा एखादं स्थायी अवस्थेतलं असू द्या, मीडियम पाहिजे. म्हणजे पाहिजेच जर साऊंडला पुढे जायचं असेल तर. मग साऊंड कसल्या प्रकारची वेव्ह आहे, मेकॅनिकल का नॉन मेकॅनिकल? साऊंड ही मेकॅनिकल वेव्ह आहे, ज्याला आपण मराठीमध्ये यांत्रिक तरंग म्हणतो. आवाज कधीच निर्वातातून पुढे जाऊ शकत नाही. पुढे चलून असे म्हणतात की आवाज तयार होण्यासाठी आणि आवाजाचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आवाज तयार पण होतो मीडियममुळेच आणि तो प्रवास पण करतो मीडियममुळेच. सो तो लॉन्जिट्युडनल प्रकारचं, सॉरी, तो मेकॅनिकल प्रकारचं वेव्ह आहे. आता पुढे बघा, या मेकॅनिकल मध्ये ना पुढे टाईप्स पडत असतात वेगवेगळे. यांत्रिक तरंग जे आहेत त्यांचे परत उपप्रकार पडतात. तुम्ही हे शब्द सगळ्यांनी ऐकलेले आहेत. पहिला असतो अणुतरंग, ज्याला लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतात, आणि दुसरा असतो अवतरंग, ट्रान्सवर्स वेव्ह. पुढे आपल्याला माहित असलं पाहिजे की साऊंड हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, अणुतरंगात येतो का अवतरंगात येतो. सगळ्यात आधी फरक काय असतात बघा. समजा या दिशेने एक तरंग चाललाय, तर हा जो बाण आहे हा बाण समजा तरंग जाण्याची दिशा दाखवतोय किंवा ऊर्जा प्रसारित होण्याची. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ट्रान्समिशन ऑफ एनर्जी किंवा वेव्ह. आता इथे रस्त्यामध्ये ना असे हे छोटे छोटे माध्यमाचे कण आहेत, पार्टिकल्स ऑफ मीडियम. तर काय होत असतं, ज्यावेळेस एनर्जी जात असते त्यावेळेस हे पार्टिकल्स व्हायब्रेट होत असतात. समजा हे पार्टिकल कसे व्हायब्रेट होत आहेत, पुढे जातात वापस मागे येतात, पुढे जातात वापस मागे, अशा प्रकारे ते ऑसिलेट होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, तरंग जाण्याची दिशा ही आहे आणि या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची दिशा जी अशी आहे. तर या दोन दिशा एकमेकींना कशा आहेत, या दोन दिशा एकमेकांना पूर्णपणे पॅरल आहेत, समांतर आहेत. या सर नो, म्हणजे तरंग असा चाललाय आणि माध्यमाचा जो कण आहे तो अशा प्रकारे व्हायब्रेट होतोय, पुश पुल, पुश पुल, पुढे मागे. तर या दोन ज्या दिशा आहेत ना, त्या दोन दिशा एकमेकांना पॅरल असतात, समांतर. असं जर असेल तर अशा तरंगाला अणुतरंग म्हणतात. दिस इज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हटलं ट्रान्सफर, त्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का. समजा ही आहे तरंग जाण्याची दिशा किंवा ऊर्जा प्रसारणाची, आणि येथे जे रस्त्यामध्ये माध्यमाचे कण आहेत, पार्टिकल्स ऑफ मीडियम, ते व्हायब्रेट होतात. पण कसे व्हायब्रेट होत आहेत, ते आपल्या मूळ जागेभोवती वर खाली व्हायब्रेट होतात. एकदा वर जातात, एकदा खाली जातात, वर जातात, खाली जातात, अप डाऊन, अप डाऊन. आता इथे तरंग जाण्याची दिशा ही आणि या माध्यमाच्या कणांच्या व्हायब्रेशनची दिशा, या दोन दिशा बघा कशा आहेत एकमेकांना, पूर्णपणे परपेंडिक्युलर आहे, लंबरूप आहे. ठीक आहे, म्हणजे तरंग असा चाललाय आणि माध्यमाचा कण जो आहे तो असा व्हायब्रेट होतोय वर खाली. याला म्हणतात परपेंडिक्युलर डायरेक्शन. असं जर असेल ना तर याला म्हणतात अवतरंग. दिस इज ट्रान्सवर्स वेव्ह. मित्रांनो, हे दोनही जे तरंग आहेत ते याचे उपप्रकार आहेत, यांत्रिकचे. आपल्याला माहित पाहिजे आता की साऊंड या दोघांपैकी कशामध्ये येतो. माहिती का तुम्हाला, साऊंड लॉन्जिट्युडनल आहे का ट्रान्सवर्स आहे, तर साऊंड हा पूर्णपणे लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, अणुतरंग. ध्वनी तरंग अणुतरंग असतात, नेहमी लक्षात ठेवा. कधीही एखादा आवाज एखाद्या माध्यमातून प्रवास करत असताना त्या माध्यमाचे कण व्हायब्रेट होत असतात. कसे व्हायब्रेट होतात माहितीये, ज्या दिशेनं आवाज चाललाय त्या दिशेला समांतर, पुढे मागे पुढे मागे. त्यामुळे बऱ्याचदा ध्वनी तरंग जो आहे त्याला पुशपुल वेव्स असंही म्हणतात. अणुतरंगालाच पुशपुल असंही म्हणतात. पुश म्हणजे काय, पुढे ढकलणे, पुल म्हणजे मागे खेचणे.
पुढं मागं पुढं मागं व्हायला लागलं ना ते, म्हणून त्याला नाव आहे पुश पुल वेव्स. अंडरस्टूड? कळलं? आता याचं जर उदाहरण सांगायचं असेल मला अवतरंगाचं, तर याचं पण एखादं एक्झाम्पल सांगू शकतो मी. उदाहरण बघा, समजा एक पाण्याचं डबकं आहे, शांतपणे स्थिर असलेलं, त्या पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकला, काय होतं? पाण्यावर आपल्याला तरंग तयार झाल्याचे पाहायला मिळतात. तर बघा ते तरंग कसे आहेत. तर ज्या ठिकाणी दगड पडतो तिथून चारही दिशांना तरंग जाऊ लागतो, म्हणजे ऊर्जा वाहू लागते, तेव्हा पाणी वर खाली होत असतं. सो अशा प्रकारचे वेव्स पाण्यावर जनरेट होतात. तर तिथं पाण्याचे जे कण आहेत ना, ते आपल्या मूळ जागेभोवती वर खाली करतायत. सो ते जे आहे पाण्याच्या पृष्ठभागावरचे तरंग किंवा लाटा, ते अवतरंगात येईल. ते पण एक आपण म्हणू शकतो यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे, पण ते अवतरंगात येईल. असो, साऊंड बद्दल हे दोन मुद्दे आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील. ओके फाईन, नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा. मी जसं म्हटलं तुम्हाला की साऊंड जनरेशनसाठी आणि ट्रान्समिशनसाठी मीडियम पाहिजे. म्हणजे नुसतं आवाज पुढे जायला माध्यम लागतं असं आहे का? नाही, आवाज तयार व्हायला पण माध्यम लागतं. कधी तयार होतो आवाज? हाऊ द साऊंड इज प्रोड्युस्ड, ध्वनी निर्मिती होते कशी? बघा याच्यामागचं लॉजिक काय, सिंपल लॉजिक आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा दिलेल्या पदार्थातले कण ऑसिलेट होतात, व्हायब्रेट होतात, कंप पावतात, तेव्हा तेव्हा ध्वनी उत्पत्ती होत असते. तो आवाज जो आहे तो तेव्हा तयार होतो जेव्हा दिलेल्या पदार्थामधले जे कण असतात किंवा माध्यमाचे जे कण असतात ते कंप पावत असतात, व्हायब्रेट होत असतात. इमॅजिन बघा, तुम्ही इमॅजिन करा थोडंसं. एक गिटार आहे, तर गिटारची एक तार आहे, एकदम अशी खेचून बांधलेली आहे ती तार. त्या तारेला जर आपण छेडलं काय होतं? तारेमध्ये जे कण आहेत ना छोटे छोटे, ते व्हायब्रेट व्हायला लागतात. आपल्या मूळ जागेभोवती ते मुवमेंट दाखवायला लागतात, ऑसिलेट व्हायला लागतात, म्हणून एक आवाज उत्पन्न होतो. येस ऑर नो? येस. आपण बघतो की आपण ज्यावेळेस बोलत असतो ना, त्यावेळेस आपल्या घशामध्ये जो व्होकल कॉर्ड आहे, आपला जो ध्वनी तंतू आहे, तर तो व्हायब्रेट होत असतो, म्हणून आपला आवाज उत्पन्न होतो. एखादी प्लेट आहे, ती प्लेट जर आपण वरून सोडली जमिनीवर, तर खाली जशी ती आदळते तर ती एक आवाज उत्पन्न करते. का? कारण प्लेट आदळल्यामुळे त्या प्लेटमध्ये जे कण आहेत प्लेटचे, तर ते कण व्हायब्रेट होतात आपल्या मूळ जागेभोवती, त्याच्यामुळे ती प्लेट आवाज करते. तो आवाज कधीपर्यंत येत राहतो? जोपर्यंत ते कण व्हायब्रेट होत राहतात, जोपर्यंत दिलेला पदार्थ किंवा त्या पदार्थातले कण ऑसिलेट होत राहतील, ते आपल्या मूळ जागेभोवती कंप पावत राहतील, तोपर्यंत आवाज येत राहील. एकदा त्यांचं कंप पावणं बंद झालं की आवाज निर्माण होणं पण बंद होत असतं. समजा त्याच प्लेटचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. ती प्लेट तुम्ही आदळवली, ठीक आहे, फरशीवर, ती प्लेट आता आवाज करू लागली, आवाज तुम्ही ऐकताय, आणि तुम्ही जाऊन त्या प्लेटला धरलं तुमच्या हाताने, आवाज यायचं बंद होतं. का? कारण तुम्ही ज्यावेळेस त्या प्लेटला धरताना त्यावेळेस त्या प्लेटमध्ये व्हायब्रेशन व्हायचे थांबतात. आपण धरल्यामुळे त्याच्यातले माध्यमाचे कण जे होते त्या प्लेटमधले, ते ऑसिलेट व्हायचं स्टॉप होतं, त्यामुळे आवाज पण स्टॉप होतो. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ध्वनी निर्मिती का होते, का होते? कारण माध्यम जे आहे, माध्यम, त्या माध्यमातील जे कण असतात, तर ते कंप पावल्यामुळे, कंप पावणे म्हणजे काय? व्हायब्रेट होणे, ऑसिलेट होणे आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. जोपर्यंत माध्यमातील कण कंप पावतील तोपर्यंत आवाज येत राहील, ध्वनी उत्पन्न होत राहील. ओके फाईन. आता पुढे बेसिक गोष्टी सांगतो मी तुम्हाला सुरुवातीला. आधी मी जसं बोललो होतो की साऊंडला मीडियमची रिक्वायरमेंट आहे. साऊंड एक मेकॅनिकल वेव्ह आहे, माध्यम असेल तरच पुढे जाऊ शकते. तो साऊंड वेगवेगळ्या मीडियम मधून जात असतो. तर आपल्याकडे बघा, माध्यमाचे वेगवेगळे प्रकार आपण पाडतो. जसं की काही माध्यम वायू अवस्थेतले असतात, ज्याला आपण गॅसियस मीडियम म्हणू शकतो. जसं की हवा आहे, हवा एक मीडियमच आहे ना. हवा पण छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे, हे एक वायू अवस्थेतलं माध्यम आहे. त्यानंतर आपलं पाणी आहे, लिक्विड स्टेटमधलं मीडियम, द्रव अवस्थेतलं माध्यम. त्यानंतर समजा ही भिंत आहे मागची, भिंत पण एक माध्यम आहे, पण ते स्थायू अवस्थेतलं. किंवा एखादा लोखंडाचा रॉड असेल, तो पण एक माध्यम म्हणून काम करतो, पण ते स्थायू अवस्थेतलं. सो साऊंड एअर मधून जातो, म्हणजे वायू माध्यमातून, लिक्विड मधून जाऊ शकतो किंवा सॉलिड मीडियम मधून जाऊ शकतो. बट साऊंडची जी स्पीड आहे, आपण ज्याला ध्वनीचा वेग म्हणतो, तो वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळा असतो. रिमेंबर दिस पॉइंट. सो ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड इज डिफरंट इन डिफरंट मीडिया. माध्यम बदललं की ध्वनीचा वेग देखील बदलतो. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक माध्यमामधला ध्वनीचा वेग काही लक्षात नाही ठेवायचा किंवा पाठ नाही करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी एक जनरल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. कारण आपण माध्यमाचे तीन प्रकार पाडलेत, सॉलिड मीडियम, लिक्विड मीडियम, गॅसियस मीडियम. तर ऑलवेज रिमेंबर, ध्वनीचा वेग जो असतो तो स्थायू माध्यमामध्ये सगळ्यात जास्त असतो. सॉलिडमध्ये साऊंड सगळ्यात फास्ट जात असतो, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये साऊंडची स्पीड थोडी कमी होते, आणि गॅसमध्ये
साऊंड सगळ्यात कमी स्पीडने जातो. म्हणजे आता याला जर मला दाखवायचं असेल सिम्बॉलिकली, तुम्ही असं दाखवू शकतो बरोबर, तो ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साऊंड, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. स्पीड ऑफ साऊंड इज मॅक्झिमम इन सॉलिड अँड इज मिनिमम इन गॅस. आता अंदाजे जर आपण बोललो ना, तर तुम्हाला एक थोडासा मुद्दा इथं मी थोडंसं पुढे जाऊन सांगतो. वायू म्हणजे तुम्ही हवेचं उदाहरण घ्या, आपलं हवा आपल्या अवतीभोवती. कारण मित्रांनो, आपल्याला जेवढे काही आवाज येतात ना ऐकायला, मोस्ट ऑफ द आवाज आपल्या कानावर जे पडत आहेत ते या हवेतूनच कानावर येत आहेत, बरोबर आहे. तर हवेतून ज्यावेळेस आवाज जात असतो ना, तर त्या आवाजाची स्पीड सुमारे 350 मीटर पर सेकंडच्या आसपास असते अंदाजे, म्हणतोय मी आता. याला एकदम काय असं फिक्स पकडू नका. कधी कधी साऊंडची स्पीड हवेतून 330-320 पर्यंत पण कमी होऊ शकते, किंवा कधी 360-370 पर्यंत पण जाऊ शकते. एक आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू लिहितोय. तोच आवाज जर समजा आपण एखाद्या लिक्विड मधून पाठवला, द्रवातून, समजा पाण्यातून तुम्ही त्या आवाजाला पाठवला, तर स्पीड वाढणार अंदाजे जवळपास 1500 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडला या ठिकाणी साऊंड अचीव करू शकतो. आणि तोच साऊंड जर एखाद्या सॉलिड मधून तुम्ही पाठवला ना, त्याची स्पीड अजून वाढते सुमारे 3000 ते 5000 मीटर पर सेकंड. ओके, तर मुद्दा तोच आहे. साऊंड सॉलिड मध्ये सगळ्यात फास्ट जाणार आणि गॅस मध्ये सगळ्यात स्लो जात असतो. ठीक आहे, ओके. तर हे बेसिक मुद्दे आपण साऊंड बद्दलचे बोललेलो आहोत. आता पुढे चलून जी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे ती म्हणजे की बाबा, ध्वनीचा जो हवेतला वेग आहे, ध्वनीचा हवेतील वेग, स्पीड ऑफ साऊंड इन एअर, तर ध्वनीच्या हवेतील वेगावर कोणकोणते घटक परिणाम करतात. आत्ताच मी म्हटलं तुम्हाला की ध्वनी ज्यावेळेस हवेतून जातो, म्हणजे वायू माध्यमातून जातो, त्यावेळेस त्याची स्पीड 350 आसपास असते. आसपास म्हणजे कधी कमी कधी जास्त होते. तर मग ध्वनीच्या हवेतील वेगावर कोणकोणते घटक परिणाम करतात, परिणाम करणारे घटक, परिणाम करणारे घटक म्हणजे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. तर मित्रांनो, मला म्हणायचं एवढंच आहे की ज्यावेळेस ध्वनी हवेतून जातो, त्यावेळेस त्या ध्वनीचा वेग या ठिकाणी कमी जास्त होत असतो. आणि हा वेग का कमी जास्त होतो, याच्यासाठी हवेतलेच काही घटक जबाबदार असतात. तर ते कोणते घटक आहेत जे साऊंडच्या स्पीडला वाढवतात किंवा कमी करतात, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. परीक्षेसाठी विचारला जाणारा हा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्शन आहे. आणि आपण हवेतील वेगाबद्दलच का चर्चा करतोय, आपण द्रवातील किंवा स्थायूतील वेगाबद्दल का नाही करत, कारण मोस्ट ऑफ द जे साऊंड तुमच्या कानावर येत आहेत, आपल्या कानावर जे बहुतांश आपण दिवसामध्ये 90-95% आवाज ऐकतो, ते सगळे हवेतूनच प्रवास करत आपल्या कानापर्यंत पोहोचतात. त्यामुळे हे जरा माहीत असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा काय काय घटक आहेत जे ध्वनीच्या वेगावर परिणाम करतात हवेतून जात असताना. सगळ्यात पहिला घटक तो म्हणजे आपल्या हवेची आर्द्रता, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ह्युमिडिटी. आर्द्रतेचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो साऊंडच्या स्पीडवर. तुम्हाला आर्द्रता म्हणजे माहिती ना काय असतं? आर्द्रतेचा सिंपल अर्थ असतो हवेमध्ये असणारी पाण्याची वाफ, की सध्या दिलेल्या हवेमध्ये किती पाण्याची वाफ आहे, किती मॉइश्चर आहे, वॉटर वेपर किती आहे, ते सांगणं म्हणजे आर्द्रता सांगणं. कधी कधी म्हणतो ना आपण की आज हवा कोरडी आहे, आज हवा दमट आहे. तो हवा कोरडी आहे म्हणजे काय? म्हणजे हवेमध्ये जे पाण्याची वाफ आहे तिचं प्रमाण कसं कमी आहे. तर आपण बघतो बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये हवा खूप कोरडी असते, माहिती ना, कारण हिवाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हवेमध्ये पाण्याची वाफ कमी पाहायला मिळते. पण उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला बऱ्याचदा हवा दमट जाणवते, उन्हाळ्यात पावसाळ्यात वगैरे, कारण त्यावेळेस हवेमध्ये पाण्याची वाफ जास्त असते. असो, तर हवेमध्ये असणारा ओलावा, हवेमध्ये असणारी पाण्याची वाफ म्हणजे हवेची आर्द्रता असते. कसा परिणाम होतो बघा आर्द्रतेचा? तर मित्रांनो, या ठिकाणी जर आर्द्रता वाढली तर ध्वनीचा हवेतील वेग पण वाढतो. तर असं मी लिहू शकतो की ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड जो आहे, तो समानुपाती आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आर्द्रतेला, ह्युमिडिटीला. एकदम डायरेक्ट या ठिकाणी डिपेंड असतो तो, एकदम समानुपाती. या चिन्हाचा अर्थ करतो ना तुम्हाला, समानुपाती व्यस्तानुपाती चिन्ह आपण ऐकलेत लहानपणापासून. तर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जर समानुपाती असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, याचा सिंपल अर्थ असा असतो की एक गोष्ट वाढल्यामुळे दुसरी पण वाढणार, किंवा एक कमी झाल्यामुळे दुसरी पण कमी होणार. तर काय म्हटलं मग आपण, की जर समजा ह्युमिडिटी वाढली तर ध्वनीचा वेग पण हवेतला काय होतो, वाढतो. आणि ह्युमिडिटी जर का कमी झाली तर ध्वनीचा वेग पण काय होत असतो, कमी होत असतो. सो रिमेंबर दिस पॉइंट. आता याचं बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलंय, ऑब्झर्व केलंय काय, कारण आपण बघा दिवसा आणि रात्रीच्या वेळेला
दिवसापेक्षा आपल्याला रात्री आवाज जास्त स्पष्ट आणि क्लिअर ऐकायला येतात. याचं मेन कारण आहे आर्द्रता. का? कारण दुपारच्या वेळेला आर्द्रता थोडीशी कमी असते हवेची. रात्री किंवा पहाटे आर्द्रता जास्त असते बरं का हवेची. त्यामुळे रात्री आणि पहाटे तुम्हाला आवाज दूर अंतरावरून पण खूप जास्त स्पष्टपणे ऐकायला येतात. तसंच पावसाळ्यामध्ये पण आहे. पावसाळ्यामध्ये पण आपल्याला आवाज जास्त क्लिअर ऐकायला येतात, कारण पावसाळ्यामध्ये हवेची आर्द्रता जास्त असते, ठीक आहे, ह्युमिडिटी जास्त असते उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये. ओके, तर आर्द्रता वाढली तर ध्वनीचा वेग पण वाढतो. असं म्हणतात की आर्द्रता जर 4 पटीने वाढली ना, आर्द्रता जर 4 पटीने वाढली तर आपण ध्वनीचा वेग पण 4 पटीने वाढतोय असं या ठिकाणी म्हणू शकतो. तोच अर्थ असतो समानुपातीचा. ओके फाईन, नेक्स्ट पुढचा घटक जो ध्वनीच्या वेगावर परिणाम करतो तो म्हणजे हवेचं तापमान. तापमानाला इंग्रजीमध्ये म्हणतात टेम्परेचर. कधी हवा थंड असते, कधी हवा या ठिकाणी आपल्याला गरम पाहायला मिळते. तर हवेचं तापमान ध्वनीच्या वेगावर कसा परिणाम करतं, तर तो जो परिणाम आहे तो परत एकदा समानुपातीचा आहे. आता याला मला रिलेशन इक्वेशन मध्ये लिहायचं असेल किंवा अचूकपणे सांगायचं असेल तर असं लिहितात ते की ध्वनीचा वेग जो आहे तो समानुपातीचा आहे तापमानाला, पण तो तापमानाच्या वर्गमूळाला समानुपाती आहे. आणि ते तापमान पण निरपेक्ष तापमान असलं पाहिजे. निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे एक्झॅक्ट किती तापमान आहे ते सांगणं म्हणजे निरपेक्ष. तुम्ही सिम्पली असं लक्षात ठेवा, तापमान तो तापमानाच्या वर्गमूळाला समानुपाती आहे, डायरेक्ट तापमानाला नाहीये. बट जनरली आपण असं म्हणू शकतो की तापमान जर का वाढलं तर ध्वनीचा वेग पण काय होणार, वाढणार, कारण ते समानुपातीच आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि तापमान जर कमी झालं तर ध्वनीचा वेग पण या ठिकाणी कमी होत असतो. बट इथे वर्गमूळ आहे बघा तापमानाचं, त्यामुळे वर्गमूळ असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जर तापमान 4 पटीनं वाढलं, तापमानात 4 पट वाढ झाली तर ध्वनीच्या वेगात 4 पट वाढ होणार आहे का, नाही, त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. मग 4 चं वर्गमूळ किती असतं, 2, म्हणजे ध्वनीचा वेग अंदाजे किती पट वाढेल, 2 पट वाढेल. आर्द्रतेला मी काय म्हटलं होतं, आर्द्रतेला डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. आर्द्रता 4 पटीनं वाढली तर ध्वनीचा वेग 4 पटीनं वाढतो. बट तापमानाचं तसं नाहीये, तापमान 4 पट वाढलं तर ध्वनीचा वेग 2 पटीने वाढतो. मग मित्रांनो, या 2 घटकांमध्ये आर्द्रता आणि तापमान या 2 घटकांमध्ये ध्वनीच्या वेगावर जास्त मोठा परिणाम कोण करतं, कोण करतं, आर्द्रता करते. तापमानापेक्षा आर्द्रतेचा जास्त मोठा परिणाम होतो. तापमानाचा पण होतो, परंतु तो तेवढा जास्त होत नाही जेवढा आर्द्रतेचा होतो, कारण तापमानाचं इथे वर्गमूळ आहे. ठीक आहे, ओके. आता इथे अजून एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, काय, की जर तापमान, जर हवेचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं ना, तर तेथे असणाऱ्या ध्वनीचा जो वेग आहे, स्पीड जी आहे साऊंडची, ती 0.6 मीटर पर सेकंदने वाढते. हे वाक्य तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा. जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने राईज झालं तर स्पीड ऑफ साऊंड जी आहे ती 0.6 मीटर पर सेकंदने इन्क्रीज होणार आहे. त्यालाच आपण असे लिहू शकतो 60 सेंटीमीटर पर सेकंद. 0.6 मीटर म्हणजे अंदाजे 60-61 सेंटीमीटर असतात. एवढं तर नक्कीच आहे की बाबा तापमान वाढतंय म्हणलं ध्वनीचा वेग वाढणार, पण 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढलं ध्वनीचा वेग 1 मीटर पर सेकंदने वाढत नाही, थोडासा कमी किंवा 0.6 मीटर पर सेकंदने तो इन्क्रीज होत असतो. फाईन, दुसरा घटक सांगितलं, आपण तिसऱ्या घटकाकडे जाऊया जो ध्वनीच्या हवेतील वेगावर परिणाम करतो, आणि तो म्हणजे हवेची घनता. घनता म्हणजे काय, डेन्सिटी. घनता या शब्दाचा अर्थ कळतो ना, की बबा हवेचे कण किती दाटी वाटीने एकमेकांच्या जवळ आहेत ते सांगणं म्हणजे हवेची घनता. तर मित्रांनो बघा, आपण बऱ्याचदा बघतो की हिवाळा जो असतो, ठीक आहे, तर हिवाळ्यामध्ये आपल्याला हवा कोरडी पाहायला मिळते, ठीक आहे, आणि बाकीच्या सीझन्समध्ये उन्हाळ्यामध्ये वगैरे बऱ्याचदा हवा आपल्याला दमट पाहायला मिळते. तर कोरडी हवा जी असते बऱ्याचदा त्यावेळेस दमट घनता वाढलेली असते. ज्यावेळेस दाटीवाटी वाढते ना, दाटीवाटी म्हणजे माध्यमाचे कण, हवेचे कण ज्यावेळेस एकमेकांचे एकदम जवळ येतात त्यावेळेस असं म्हणतात की हवेची घनता जास्त आहे, आणि तेच माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर गेले तर या ठिकाणी घनता या ठिकाणी कमी होत असते. तर बघा कसा रिलेशन आहे, रिलेशन असा आहे की ध्वनीचा वेग हा हवेच्या घनतेला समानुपाती नाहीये, व्यस्तानुपाती आहे, आणि ते पण या ठिकाणी वर्गमूळात आहे घनता. असं असतं ते रिलेशन. घनतेवर असणारं अवलंबित्व जे आहे ते या प्रकारचं आहे. काय अर्थ झाला याचा, आता हे समानुपाती नाही आहे, व्यस्तानुपाती, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सिंपल अर्थ असा आहे की घनता जर वाढली हवेची, हवेची डेन्सिटी जर वाढली, तर त्या हवेतून जाणाऱ्या ध्वनीचा वेग काय होणार, कमी होणार. व्यस्तानुपाती म्हणजे एक वाढल्यावर दुसरं कमी होतं किंवा एक कमी झाल्यावर दुसरं वाढत असतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल.
आता इथे वर्ग मुळात आहे बरं का घनता, त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं की जर घनता चार पटीने वाढली, घनता समजा चार पटीने वाढली तर ध्वनीचा वेग वाढणार आहे का? नाही, कमी होणार आहे. घनता वाढल्यावर ध्वनीचा वेग कमी होणार आहे, पण तो चार पटीने कमी होईल का? नाही, तर तो दोन पटीने कमी होईल. असं कळलं का? कारण हे वर्गमूळ आहे ना, त्यामुळे घनता चार पटीने वाढल्यावर ध्वनीचा वेग दोन पटीने कमी होत असतो, वर्गमूळ असल्यामुळे. ठीक आहे, रिमेंबर दिस पॉइंट. चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट पुढचा आहे हवेचे रेणुवस्तुमान. पुढचा घटक रेणुवस्तुमानाबद्दल, याला तुम्ही इंग्लिश मध्ये मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर वेट असे शब्द वापरता. दिलेली जी हवा आहे त्या हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रेणू आहेत, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, याचाही फरक पडतो मित्रांनो ध्वनीच्या वेगावर. कसा फरक पडतो माहितीये? की ध्वनीचा जो वेग आहे, स्पीड ऑफ साऊंड, तो हवेच्या रेणू वस्तुमानाला परत एकदा तसाच डिपेंड असतो जसा तो घनतेवर आहे, एक भागिले वर्गमुळात रेणू वस्तुमान. घनतेवर जसा अवलंबून आहे तसाच हवेच्या रेणू वस्तुमानावर पण आहे. सो इथं दिसतंय व्यस्तानुपाती आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे दिलेल्या हवेचं रेणू वस्तुमान जर का वाढलं तर तिथे जाणाऱ्या ध्वनीचा वेग काय होणार? कमी होणार, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे. याला मी एक्झाम्पलने तुम्हाला समजून सांगतो. बघा एक्झाम्पल काय, समजा आपल्याकडे दोन चेंबर्स आहेत वेगवेगळे हवेचे, याच्यामध्ये आपण एक गॅस भरलाय वेगळ्या प्रकारचा, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा. समजा याच्यामध्ये हायड्रोजन हा गॅस आहे आणि याच्यामध्ये समजा नायट्रोजन हा गॅस आहे, फाईन. आणि या दोन्ही गॅसेस मधून आपण एक आवाज पाठवला, साऊंड पाठवला, तर मित्रांनो या दोन्ही गॅसेस मध्ये जाणाऱ्या साऊंडची स्पीड वेगवेगळी असते. तर तुम्हाला सांगता येईल का कोणत्या वायूमधून ध्वनी जास्त वेगाने जाईल किंवा कोणत्या वायूमधून ध्वनी कमी वेगाने जाईल? आता हे तुम्हाला सांगता येईल, पण तेव्हा सांगता येईल ज्यावेळेस तुम्हाला या दोघांचं रेणू वस्तुमान माहित असेल. तर हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास किती आहे, नायट्रोजनचं किती आहे, हे आधी आपल्याला काढावं लागेल, मग आपल्याला कळेल, सांगता येईल. तर बघा सगळ्यात आधी हायड्रोजनचं रेणू वस्तुमान किती असतं, मॉलिक्युलर मास. मित्रांनो हायड्रोजनचा रेणू दोन अणूंपासून बनतो, एच टू एच प्लस एच. एका हायड्रोजनचं मास एक आहे, दुसऱ्याचं पण एक, म्हणजे दोन असतं. तो हायड्रोजनचं रेणू वस्तुमान दोन आहे, फाईन. नायट्रोजनचं किती असतं, नायट्रोजनचा रेणू दोन अणूंपासून बनला, एका नायट्रोजनचं मास 14, दुसऱ्याचं पण 14 14 14 28. तो नायट्रोजनचं रेणू वस्तुमान 28 आहे. आत्ताच तर मी म्हटलं तुम्हाला की रेणू वस्तुमान जर जास्त असेल तर ध्वनीचा वेग कमी होतो, म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन वायूमधून जाणाऱ्या ध्वनीचा वेग कमी असेल, हायड्रोजन वायूमधून जाणाऱ्या ध्वनीचा वेग जास्त असेल, पण हायड्रोजनचं रेणू वस्तुमान कमी आहे. अंडरस्टूड, कळलं का? ओके, तर हा चौथा घटक होता हवेचा ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारा. आणि अजून एक शेवटचा घटक आहे पाचवा, तो म्हणजे वाऱ्याची दिशा. वारा म्हणजे विंड, विंड डायरेक्शन. वारा म्हणजे वाहणारी हवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस हवा वाहू लागते त्यावेळेस आपण वारा म्हणतो. तर हा वारा जो आहे ना तो पण ध्वनीच्या वेगाला कमी जास्त करू शकतो. कसं? सिंपल आहे, काय जास्त अवघड नाही आहे. ज्या दिशेनं साऊंड चाललाय, ज्या दिशेनं आवाज चाललाय, वारा पण त्या दिशेनं वाहत असेल तर तो मदत करेल की नाही साऊंडला फास्ट जाण्यासाठी? ऑब्व्हियसली मदत करेल. म्हणजे साऊंड जाण्याची दिशा आणि वारा वाहण्याची दिशा जर एकच असेल तर ध्वनीचा वेग वाढणार. आणि याच्या अपोजिट जर झालं तर साऊंड ज्या दिशेनं येतोय त्याच्या विरुद्ध दिशेनं वारा वाहतोय, अशा केसमध्ये ध्वनीचा वेग कमी होणार आहे. बरोबर? सो ध्वनीचा जी दिशा आहे, ध्वनीच्या प्रसारणाची दिशा आणि वाऱ्याची जी दिशा आहे त्या जर विरुद्ध असती तर ध्वनीचा वेग कमी होत असतो. सो असं एक जनरल आपण वाक्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. तर हेच ते पाच फॅक्टर्स आहेत मित्रांनो जे ध्वनीच्या हवेतील वेगावर परिणाम करतात. बाकी कोणत्याही घटकावर ध्वनीचा हवेतील वेग डिपेंड नसतो, कधी लक्षात ठेवा. वेगवेगळ्या साऊंडची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. काही साऊंडची फ्रिक्वेन्सी 200 Hz आहे, काहीची 2000 Hz आहे, काहीची 20 Hz आहे. सो फ्रिक्वेन्सी जरी वेगवेगळी असली ना तरी एकाच मीडियम मधून जर जात असतील ना ते एकाच, तर त्यांची स्पीड पण सेम असते. म्हणजे आपण म्हणू शकतो की ध्वनीचा जो वेग आहे तो फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे का? नाही. बाकी हवेचा दाब पण कधी कमी कधी जास्त असतो. हवेचा दाब कमी होऊ जास्त होऊ ध्वनीचा वेग बदलत नाही. ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या दाबावर पण अवलंबून नाहीये. ठीक आहे, तर जे मुद्दे होते ना ध्वनीच्या वेगाला कमी जास्त करणारे हवेतून जात असताना ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. कळला हा मुद्दा? चलो मी पुढे आता. पुढचा मुद्दा जो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना महत्वाचा आहे
तो म्हणजे ध्वनीचे श्रवण, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया ऑडिबिलिटी ऑफ साऊंड. ऑडिबिलिटी म्हणजे ऐकू येणं, श्रवण म्हणजेच काय की ऐकलं जाणं, जे ऑडिबल आहे. मित्रांनो काय केलेलं आहे, फ्रिक्वेन्सीनुसार, फ्रिक्वेन्सी कळतं तुम्हाला, बघा साऊंड एक वेव आहे. मी थोडंसं बेसिक सांगतो तुम्हाला, साऊंड एक तरंग आहे आणि तरंगांना काही गुणधर्म असतात, प्रॉपर्टीज असतात. जसं की तरंगांना आयाम असतो, अँप्लिट्यूड, तरंग लांबी असते, वेवलेंथ, वारंवारता असते, फ्रिक्वेन्सी, कालखंड असतो, टाइम पिरियड, त्यानंतर तरंगाला वेग असतो, वेव स्पीड. हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. तर साऊंड पण एक वेव आहे, तर साऊंडला पण वेवलेंथ असते, साऊंडला पण फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल वेवलेंथचा फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय असतो. ते वेव्समध्ये बेसिक्समध्ये येतं, ते तुम्ही लक्षात ठेवा, ते त्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. कसं असतं बघा, समजा ही एक वेव आहे. आता ही वेव अशा पद्धतीनं पुढं 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 चालली आहे, तर या ठिकाणी एक चक्र जे पूर्ण झालं, बघा एक चक्र, एक सायकल म्हणतात तुम्ही याला, एक शिखर आणि एक द्रोणी, हे झालं एक सायकल. ही जी लांबी आहे ना एका सायकलची, यालाच त्याची तरंग लांबी म्हणतात. दिस इज वेवलेंथ, जी लॅम्बडा या चिन्हाने दाखवली जाते. लॅम्बडा चिन्ह माहिती ना तुम्हाला, असं असतं बघा ते. सो तरंग कोणताही असू द्या, लाईट असू द्या, साऊंड असू द्या, किंवा वॉटर असू द्या, वॉटरच्या सर्फेसवरचे तरंग असू द्या, प्रत्येक तरंगाला तरंग लांबी आहे, वेवलेंथ आहे. सो ही लांबी मीटरमध्ये मोजतो आपण. तरंग लांबीचा अर्थ काय, तरंग लांबी म्हणजे एका तरंगाची लांबी, लेंथ ऑफ वन कम्प्लीट सायकल. एक शिखर आणि एक द्रोणी, वन क्रेस्ट अँड वन ट्रफ टुगेदर कॉन्स्टिट्यूट अ वन वेवलेंथ, किंवा त्याला आपण एक तरंग लांबी म्हणू शकतो. साऊंडला पण असतं असं, ठीक आहे. आता पुढे आहे वारंवारता, ज्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो तुम्हाला कळतंय सगळ्यांना, एक तरंग पूर्ण होतो म्हणजे काय होतं, एकदा ते वर खाली होणं किंवा पुढं मागं होणं, त्याला एक तरंग म्हणतो आपण, एक सायकल. तर एका सेकंदामध्ये, एक सेकंद बघा, टाइम हा फिक्स आहे, एक सेकंद, एका सेकंदामध्ये अशा किती सायकल होतात, असे किती चक्र होतात, ते सांगणं म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. समजा मी असं म्हटलं की हा एक तरंग आहे, इथून निघाला तो, इथून निघाला, पुढे 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 चालला, इथं गेला, नंतर परत इथं आला. आता समजा इथून निघाला त्यावेळेस टाइम झिरो होता आणि इथं जाऊन पोहोचला एक सेकंदानंतर. हा ए पॉइंट आहे, ओ पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत जायला त्याला एक सेकंद लागला समजा. आता इथं बघा बरं तुम्ही, एका सेकंदामध्ये किती तरंग पूर्ण झाले, दोन. दिसतं ना, दोन सायकल तुमच्या समोर. तर इथं एका सेकंदात दोन सायकल झाल्या म्हणजे या तरंगाची फ्रिक्वेन्सी किती झाली, दोन झाली, दोन. असं असतं फ्रिक्वेन्सीचा अर्थ, याला आपण वारंवारता म्हणतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, एका सेकंदात निर्माण होणाऱ्या चक्रांची संख्या, नंबर ऑफ सायकल्स पर युनिट सेकंद, किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन इन वन सेकंद इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. इथं फ्रिक्वेन्सी आहे 2 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये मोजली जाते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता बघा, मी तेच म्हणत होतो तुम्हाला की इथे जे आहे ना ऑडिबिलिटी, आवाज आपल्याला ऐकू येणार का नाही हे ना त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. मित्रांनो मानवी कान जो आहे तो सगळ्याच प्रकारच्या आवाजाला ऐकू शकतो का, नाही. आपण अशाच आवाजाला ऐकू शकतो जे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये येतात. तो फ्रिक्वेन्सीनुसार, वारंवारतेनुसार आवाजाचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात इन्फ्रासॉनिक साऊंड, ज्याला मराठीमध्ये अवश्रव्य ध्वनी म्हणायचं. दुसरा प्रकार असतो ऑडिबल साऊंड, ज्याला श्रव्य ध्वनी म्हणायचं. आणि तिसरा प्रकार असतो अल्ट्रासॉनिक साऊंड, श्रव्यातीत ध्वनी. नावं तुम्ही सगळ्यांनी वाचलेली आहेत, कधी ना कधी ऐकलेली आहेत, प्रश्नांमध्ये पण पाहिलेली आहेत. तर हे 3 आवाजाचे प्रकार आहेत, पण हे 3 प्रकार कशाच्या आधारावर पाडले तुम्ही, फ्रिक्वेन्सीच्या, वारंवारतेच्या. तर मित्रांनो अवश्रव्य म्हणजे असा आवाज ज्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स पेक्षा कमी असते, लेस दॅन 20 हर्ट्स. आता हा आवाज आपल्याला नाही ऐकायला येत, मानवी कानाला 20 हर्ट्स फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणारा आवाज समजत नाही. खूप सारे आवाज आहेत आपल्या अवतीभोवती की ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स पेक्षा कमी असते. उदाहरण बघा, समजा एखादं झाडाचं पान आहे, ते झाडाला सोडून खाली पडायला लागले जमिनीकडे, तो झाडापासून जमिनीकडे कोसळणारं पान जे आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी, तिथं आवाज उत्पन्न होतो त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स पेक्षा कमी असते. तो ऐकायला येतं का तुम्हाला, नाही येत. मी हातवारी करतोय सध्या, हातवारी केलेली तुम्हाला ऐकायला येत आहेत का, नाही. कारण या हातवाऱ्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स पेक्षा कमी आहे, हँड गेस्चर्स किंवा हँड मुवमेंट्स, म्हणून ते ऐकायला येत नाही.
तर समजा हाताची फ्रिक्वेन्सी जर मी वाढवली तर एक वेळ येईल की आवाज तुम्हाला तो ऐकायला येईल फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे. ठीक आहे, असतात काही आवाज. आता हे आवाज माणसाला नाही ऐकायला येत, बट काही प्राणी आहेत जे हा आवाज काढू शकतात किंवा याला ऐकू शकतात किंवा या आवाजाचा उपयोग करून ते आपल्या दुसऱ्या प्राण्यासोबत संवाद पण साधू शकतात. कोण कोण हा आवाज ऐकू शकतो काढू शकतो उदाहरणे लक्षात ठेवा, जसं की हत्ती आहे, एलिफंट्स. मित्रांनो, एक हत्ती दुसऱ्या हत्तीसोबत संवाद साधतो बरं का बऱ्याचदा. अगदी 5-5, 10-10 किलोमीटर दूर असलेला हत्ती या ठिकाणी कम्युनिकेट करतो दुसऱ्या हत्तीसोबत या साऊंडचा यूज करून, इन्फ्रासॉनिक साऊंडचा यूज करून. हत्ती आहे, त्यानंतर गेंडा आहे आपला रायनोसेरोस, त्यानंतर आपला जिराफ आहे जिराफ, त्यानंतर आपला देवमासा आहे व्हेल म्हणतो आपण त्याला. तर हे जे असतात ना, तर हे आहेत बेस्ट एक्झाम्पल आपल्या इन्फ्रासॉनिक साऊंडचे. बऱ्याचदा ना आपण आपल्या घरामध्ये जो पेंडुलमचा घड्याळ वापरतो, पेंडुलम माहिती तुम्हाला दोलक, तर पेंडुलम जो आहे त्याच्या हालचालीमधून पण आवाज उत्पन्न होत असतो आणि त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी पण 20 हर्ट्झपेक्षा कमीच असते. कधीकधी भूकंप येण्याच्या आधी ना आपल्या पृथ्वीच्या सर्फेसवर काही कंपने तयार होतात, व्हायब्रेशन्स ऑन अर्थ जस्ट बिफोर द अर्थ क्वेक. तर ती कंपनी जी आहे ती आवाज उत्पन्न करतात, त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी पण 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. असो, आता दुसरं जे बघा, इथं काय म्हणलं आपण श्रव्य, नावाचाच अर्थ आहे, असा आवाज जो ऐकायला येतो कोणाला ऐकायला येतो, आपल्याला. आपल्याला केंद्रस्थानी ठेवून आपण हे 3 प्रकार पाडले. तर माणसाच्या कानाची मर्यादा आहे म्हटलं मी तुम्हाला, माणसाचा कान तोच आवाज ऐकू शकतो ज्याची फ्रिक्वेन्सी 20 Hz ते 20,000 Hz याच्या दरम्यान असते. 20,000 Hz तुम्ही 20 kHz पण म्हणू शकता. ठीक आहे, तो हा ही एक मर्यादा आहे निसर्गाने आपल्या कानावर घातलेली. आपला कान तोच आवाज ऐकेल ज्याची फ्रिक्वेन्सी 20 Hz पेक्षा जास्त आहे आणि 20,000 पेक्षा कमी आहे. किंवा तुम्ही याला उलट्या भाषेत असंही म्हणू शकता, सध्या तुम्हाला जे जे आवाज ऐकायला येत आहेत त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी नक्कीच 20 ते 20,000 दरम्यान आहे, नाहीतर ते ऐकायला आलीच नसते. बरोबर आहे, ठीक आहे. त्यामुळे हा आवाज मनुष्य ऐकू शकतो, ह्युमन्स कॅन हिअर दिस साऊंड. ओके फाईन. अँड लास्ट अल्ट्रासोनिक, असा आवाज ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 पेक्षा जास्त आहे, more than 20,000 Hz किंवा 20 kHz. बरेचसे आहेत असे आवाज ज्यांची फ्रिक्वेन्सी 20,000 पेक्षाही जास्त असते, आपण नाही ऐकू शकत त्यांना. बट काही प्राणी आहेत परत एकदा आपल्या अवतीभोवतीचे जे हा आवाज काढू पण शकतात किंवा कधी कधी ऐकू शकतात, जसं की कुत्रा, डॉग, त्यानंतर वटवाघूळ, त्यानंतर उंदीर, रॅट्स, मांजर, कॅट, त्यानंतर डॉल्फिन, डॉल्फिन नावाचा मासा. ओके, हे आहेत काही प्राणी जे अल्ट्रासोनिक साऊंड जनरेट करू शकतात किंवा त्यांना ऐकू पण शकतात. ओके, कधी कधी आपण हे पण ऑब्झर्व करतो, पाहतो की जे आपले लहान मुलं असतात 5-4 वर्षाच्या आतली जे मुलं असतात ना, त्यांना पण कानामध्ये, त्यांच्या कानामध्ये एक क्षमता असते की तो आवाज ऐकण्याची, अल्ट्रासोनिक साऊंड. ठीक आहे, ओके. आता हा जो साऊंड आहे अल्ट्रासोनिक साऊंड, याचे ना खूप सारे युजेस आहेत, याचे उपयोग आहेत अल्ट्रासोनिक साऊंडचे. हा साऊंड यूज करतो माणूस वेगवेगळ्या ठिकाणी, याचे ऍप्लिकेशन्स आहेत. जसं की बघा, सोनार माहिती तुम्हाला, सोनार ऐकले तुम्ही सगळ्यांना, सोनार, व्हॉट इज सोनार? सोनार एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी साऊंडचा यूज करते. सोनारचं लॉंग फॉर्म आधी लक्षात ठेवा सगळ्यांनी, सोनार स्टँड्स फॉर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, सोनार. तर मित्रांनो, ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो, अल्ट्रासाऊंड. तर मित्रांनो, सोनार टेक्नॉलॉजीचा वापर मुख्यत्वे जहाजामध्ये केला जातो, समुद्राची खोली मोजायची आहे, सोनार टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागाकडचे अडथळे शोधायचे आहेत, त्यावेळेस पण ही टेक्निक वापरली जाऊ शकते. किंवा पाणबुड्या वगैरे पाण्यामध्ये किती अंतरावर आहे त्याच्यासाठी पण सोनार टेक्नॉलॉजी आपण वापरतो. तर हे सोनार टेक्नॉलॉजी जी आहे ती अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करते. अजून एक बघा, सोनोग्राफी. सोनोग्राफी पण माहिती तुम्हाला, मेडिकल सायन्स मधली खूप फेमस टर्म आहे, त्याला कधी कधी अल्ट्रासोनोग्राफी पण म्हणतात, USG. सोनोग्राफी करतो आपण बऱ्याचदा. तर सोनोग्राफीमध्ये काय केलं जातं बऱ्याचदा, की एखादं बाळ आहे ज्याच्या गर्भाशयात वाढतंय, तर त्या बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवायचं आपल्याला, तर ती सोनोग्राफी करतात. त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड आईच्या पोटावर आदळवला जातो आणि त्यामुळे बाळाच्या शरीराची इमेज आपल्याला कम्प्युटर स्क्रीनवर पाहायला मिळते. किंवा कधी कधी आपण पण आपल्या बॉडीच्या आतल्या अवयवाच्या प्रतिमा मिळवतो, कधी कुठे आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर ते समजण्यासाठी, त्याचं निदान होण्यासाठी आपण काय करतो, सोनोग्राफी काढतो शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा. ती पण सोनोग्राफी याच टेक्निकवर काम करते, तिथे पण अल्ट्रासोनिक साऊंड असतात. त्यानंतर कधी कधी आपल्या शरीरामध्ये एखादी कॅन्सरची गाठ असते, ट्युमर, त्याला शोधण्यासाठी पण अल्ट्रासोनिक साऊंड वापरतात. त्यानंतर एखादा मूतखडा झालाय समजा आपल्याला, किडनी स्टोन, त्याच्यासाठी पण, त्याच्या उपचारासाठी किंवा त्याच्या शोधासाठी पण आपण सोनोग्राफी वगैरे यूज करू शकतो.
असे बरेचसे आपल्या शरीराच्या बाबतीत उदाहरणं किंवा ऍप्लिकेशन्स आहेत. अजून एक टेक्नॉलॉजी आहे बघा, ECG. ECG म्हणजे या ठिकाणी इकोकार्डिओग्राफी अशी टेक्निक आहे ज्यामध्ये काय केलं जातं, आपल्या हृदयावर अल्ट्रासोनिक साऊंडचा मारा केला जातो. आता हृदयावर हे आवाज आदळलं ना, हृदयामध्ये झडपा असतात, काही झडपा ज्याला आपण वॉल्व्स म्हणतो. हृदयाचा तुम्ही अभ्यास केला असेल, ह्युमन बॉडीमध्ये हृदयाला 4 कप्पे असतात, त्या कप्प्यांच्या मध्ये झडपा असतात, आणि या झडपा ज्या असतात वॉल्व्स, यांच्यामुळे रक्त जे आहे ते एका दिशेनं वाहत असतं. तर या झडपांची हालचाल व्यवस्थित होते का, वॉल्व जे आहेत त्या व्यवस्थित हालचाल करतायत का, ते पाहण्यासाठी आपण ECG वापर करतो. हृदयातील झडपांची हालचाल तपासणे, इकोकार्डिओग्राफी, तिथं पण अल्ट्रासोनिक साऊंड वापरतात. अजून पण बरेचसे यूज आहेत, जसं की दूध आहे, दुधामधले घातक जंतू किंवा जीवाणू मारायचे, मिल्कमधले बॅक्टेरिया किल करायचे, तर त्या दुधावर अल्ट्रासोनिक साऊंडचा मारा करतात. त्यानंतर दोन प्लास्टिकचे सर्फेसेस आहेत, प्लास्टिकचे पृष्ठभाग, ते एकमेकांना जोडायचे, अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो. समजा एखादी मशीन आहे, खूप गुंतागुंतीची आहे, आतमध्ये हात किंवा कपडा पोहोचू शकत नाही, एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, पण तुम्हाला आतमध्ये स्वच्छता करायची, धूळ वगैरे आहे किंवा डस्ट किंवा आपण काही म्हणू शकतो ऑइल वगैरे, तर त्या आतमध्ये, मशीनच्या आतमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड पाठवले जातात, त्यामुळे आतमधली धूळ कचरा जे काही असेल ते बाहेर पडतं. तर प्रत्यक्ष संपर्क शक्य नसलेल्या मशीन्समधले पार्ट्स स्वच्छ करण्यासाठी पण तुम्ही अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज करू शकता. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर सिग्नल पाठवायचे, तर तुम्ही अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करू शकता. असे भले मोठे युजेस आपल्याला याच्यावर पाहायला मिळतात. ओके, लक्षात ठेवा हे पॉईंट्स जे आपण या ठिकाणी सांगितलं. मगाशी मी म्हटलं तुम्हाला की वटवाघूळ जे आहे ते अल्ट्रासोनिक साऊंड या ठिकाणी काढू शकतं, ऐकू पण शकतं. तर अंधाऱ्या रात्री वटवाघूळ आरामात प्रवास करतं, तर ते डोळ्याचा वापर करत नाही. वटवाघूळ डोळे असतात, पण ते डोळ्याचा वापर दिवसाच करतं, रात्री ते डोळ्याचा वापर करत नाही. तर रात्रीच्या वेळेला त्याला त्याच्या मार्गातले अडथळे कसं काय लक्षात येतात, तर ते सोनार टेक्नॉलॉजीचा वापर करतं. सेम जसं जहाज सोनार टेक्नॉलॉजी वापरतं ना, तसं वटवाघूळ पण एक नॅचरल एक्झाम्पल आहे सोनार टेक्नॉलॉजीचं. वटवाघळाच्या तोंडातून ते अल्ट्रासोनिक साऊंड बाहेर पडत असतात. रस्त्यामध्ये एखादी बिल्डिंग आली, एखादं झाड आलं, त्याच्यावर तो आवाज आदळतो, आदळून रिफ्लेक्ट होतो, परत वटवाघळाला ऐकायला येतो, आणि वटवाघूळ लगेच समजून घेतं की समोर अडथळा आहे, ते लगेच स्वतःची डायरेक्शन चेंज करतं. ते पण एक प्रकारचं सोनारच आहे. ओके, फाईन. चला पुढे आता काय काय अजून याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट्स माहीत असले पाहिजे आपल्या साऊंड बद्दल. पुढे एक महत्वाचा इफेक्ट आहे बघा, तो म्हणजे डॉपलर इफेक्ट. डॉपलर इज द नेम ऑफ सायंटिस्ट, यांनी हा एक परिणाम मांडला, त्याला डॉपलरचा परिणाम म्हणतात. मित्रांनो, डॉपलर इफेक्ट आहे तरी काय, पहिली गोष्ट अशी की डॉपलर इफेक्ट फक्त साऊंड नाही दाखवत, साऊंड सोबतच वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पण दाखवतात. आपल्याकडे अजून पण वेगवेगळे वेव्स आहेत, जसं की लाईट आहे, रेडिओ वेव्स आहेत, तर विद्युत चुंबकीय तरंग पण हा गुणधर्म दाखवतात, जो की ध्वनी पण दाखवतो. सो साऊंड सोबत लाईट पण हा इफेक्ट दाखवत असतो. कसं असतं म्हणजे या इफेक्टमध्ये, समजा मित्रांनो हा सोर्स ऑफ द साऊंड आहे. सोर्स म्हणजे काय, स्त्रोत. स्त्रोत म्हणजे जिथून आवाज उत्पन्न होतोय, आणि या स्त्रोतापासून काही अंतरावर दूर इथं एक लिसनर आहे, श्रोता, जो तो आवाज ऐकतोय. कसं असतं माहितीये का, जर समजा या स्त्रोताची आणि या श्रोत्याची, सोर्स आणि लिसनर, या दोघांची जी जागा आहे, पोझिशन, ती एकमेकांच्या सापेक्ष जर बदलत असेल, सापेक्ष म्हणजे कळतं ना, विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे याच्या रिस्पेक्ट हा जागा सोडतोय, बदलतोय, इकडे जातोय पुढे, म्हणजे हा स्थिर आहे, समजा हा पुढे चालला किंवा इकडे चालला, किंवा आता हा स्थिर आहे, हा इकडे यायला लागला किंवा तिकडे चालला, किंवा हे दोघं पण एकमेकाच्या जवळ यायला लागले, किंवा दोघं पण एकमेकांपासून दूर चालले. तर दोघांमधली जर सापेक्ष गती बदलत असेल, तर या ठिकाणी होतं काय, तर इथे काय होतं माहिती का, की जी आवाजाची खरी फ्रिक्वेन्सी असते, ट्रू फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी निघलाय आवाज त्याची फ्रिक्वेन्सी, आणि जो ऐकला गेलेला आवाज आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असते, अपेरेंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथून निघणाऱ्या आवाजाची ती खरी फ्रिक्वेन्सी जी काय असेल ती हर्ट्समध्ये, आणि या माणसामार्फत ऐकलेल्या आवाजाची जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती, त्याला आपण अपेरेंट म्हणूया. जर या दोघांमध्ये सापेक्ष गती असेल, हे दोघे एकमेकांच्या सापेक्ष जागा बदलत असतील, तर या दोन फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या असतात. फ्रिक्वेन्सीमध्ये फरक जाणवतो, आपली मूळ फ्रिक्वेन्सी एक वेगळीच असते आणि खरी फ्रिक्वेन्सी वेगळीच असते, आणि त्या श्रोत्यामार्फत ऐकलेल्या आवाजाची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. सो हा जो मोशन रिलेटेड फ्रिक्वेन्सी चेंज आहे, गती संदर्भात होणारा किंवा गतीमुळे होणारा जो वारंवारतेतला बदल आहे, यालाच म्हणतात डॉपलरचा इफेक्ट. दिस इज डॉपलर इफेक्ट. आता बघा याच्यामध्ये काही कॉमन ऑब्झर्वेशन्स आहेत. काय होत असतं माहिती का, समजा
लिस्नर स्टेशनरी आहे. हा माणूस जो आहे तो इथे जागेवर थांबलाय, तो जागा नाही बदलत आहे स्वतःची, पण हा सोर्स जो आहे तो त्याच्याकडे यायला लागला. तर या माणसाला जो आवाज ऐकायला येतो त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते मूळ फ्रिक्वेन्सीपेक्षा. किंवा समजा स्त्रोत स्टेशनरी आहे, हे नाही जागा सोडत आहे, हे तिथल्या तिथंच आहे, आणि माणूस इकडे यायला लागला तेव्हा पण त्याला ऐकू येणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. जर समजा हा स्त्रोत दूर जाऊ लागला आणि माणूस स्टेशनरी आहे जिथल्या तिथंच आहे, तर आता काय होईल, आता या माणसाला जो आवाज ऐकायला येतोय त्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली असेल, अपरेंट फ्रिक्वेन्सी कमी असेल. ठीक आहे, ओके. समजा स्त्रोत स्टेशनरी आहे आणि माणूस दूर जाऊ लागला, तर आता त्या माणसाला ऐकू येणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी मूळ फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल. कळतंय? ओके. आणि आता समजा हे दोघं पण एकमेकांच्या जवळ यायला लागले, दोघं पण जवळ यायला लागले, तर आता परत एकदा ऐकू येणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी कशी असेल, जास्त असेल. सो तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की स्थान जर बदललं दोन ह्याचं, स्त्रोताचं आणि त्या श्रोत्याचं, तर फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होतो जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऐकायला येते. याला आपण डॉपलरचा इफेक्ट म्हणतो. लाईट पण हा इफेक्ट फॉलो करत असते. अजून एक बघा साऊंड बद्दल कन्सेप्ट आहे महत्वाची, रिव्हरबरेशन. तुम्ही सगळ्यांनीही अनुभवलेलं आहे, याला मराठीमध्ये म्हणतात निनाद. कुठं अनुभवतो आपण हे? एखादा मोठा हॉल आहे, एखादं मोठं सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की जे साऊंड रिसेप्शन असतं ना ते खूप इन्फेरियर असतं, म्हणजे आवाज नीट क्लिअरली ऐकायलाच येत नाही, आवाज ना आतमध्ये घुमतो, आणि आवाज जो आहे खूप मोठा आवाज असतो ना त्या हॉलमध्ये साऊंडमध्ये त्या सभागृहामध्ये, तर आवाज असा क्लिअरली ऐकायला येत नाही. डायलॉग्स जे असतात किंवा जे काही असेल, नाटक चाललेलं असेल किंवा कुणी गाणं म्हणत असेल, कुणी भाषण देत असेल, तर ते आवाज स्पष्ट ऐकायला येत नाही, यालाच म्हणतात निनाद. कसं होत असतं माहितीये का ऍक्च्युली? तर समजा हा जो सभागृह आहे, आता याच्यामध्ये इथे सोर्स आहे साऊंडचा, इथून आवाज उत्पन्न होतोय, आवाज निघतोय इथून, आणि तुम्ही बसलेले आहात एका कोपऱ्यामध्ये दूर अंतरावर, हा लिस्नर आहे. कसं असतं माहितीये का, इथे ना आता आवाज निघला तर तो आवाज जो आहे तो वेगवेगळ्या दिशांना जातो अशा प्रकारे. आता हा सरळ येणारा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला, तुम्हाला ऐकायला आला, ठीक आहे, बट बाकीचे हे जे होते त्याच आवाजाचे तरंग, आता हे काही आवाज छतावर आदळतो, असावर काही भिंतीवर आदळतो, आणि आदळून काय होतं, आवाज रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्ट परावर्तन आपण ज्याला म्हणतो. लाईट जशी रिफ्लेक्ट होत असते ना तसा साऊंड पण रिफ्लेक्ट होत असतो. मग या ठिकाणी त्या सभागृहाच्या छताला किंवा भिंतीला आदळून ते आवाज वापस फिरतात, रिफ्लेक्ट होतात, आणि मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्शन होतं आवाजाचं. एकच आवाज आतमध्ये बऱ्याचदा रिफ्लेक्ट होतो, आणि बघा रिफ्लेक्ट होऊन परत येतो ते कानावर अजून आपल्या, आधी तर आला होता अजून आला परत एकदा, त्याच्यामुळे काय होईल की एकदा कानावर पडला होता आवाज, आता परत आवाज परत यायला लागला वापस वापस, म्हणजे एकच आवाज बराच वेळ ऐकायला यायला होतो. आवाज संपायला पाहिजे, ऐकला ऐकला लगेच तो संपायला पाहिजे, लगेच पुढचा आवाज येणार आहे ना कानावर, तर पहिलाच आवाज जो तुम्हाला बराच वेळ ऐकायला येतो तो दुसरा येणारा आवाज जो आहे त्याच्यात परत मिक्स होईल, तर ते गोंगाट होऊन जाईल, नीट ऐकायला येणार नाही, यालाच म्हणतात निनाद. इथे काय होते, इथे साऊंड जो आहे तर तो परसिस्ट होतो जरा जास्त वेळ, इथे आवाज जो आहे तो जरा जास्त वेळ ऐकायला येतो, लांबल्यासारखा वाटतो, त्याला आपण आवाज घुमणे असंही म्हणतो, आवाज घुमायला लागलाय बाबा वगैरे वगैरे, तर ते मल्टिपल रिफ्लेक्शन्समुळे होत असतं, याला आपण निनाद म्हणतो. असं होऊ नये, असं होऊ नये म्हणून थिएटर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या थिएटरच्या छत असतं किंवा थिएटरच्या ज्या भिंती असतात ना तिथं गाद्या बसवलेल्या असतात. का जाळ्या किंवा गाद्या का बसवतो आपण थिएटर्समध्ये? कारण थिएटरमध्ये तर आवाज खूप मोठा सोडला जातो, थिएटरमध्ये असं व्हायला नाही पाहिजे, डायलॉग क्लिअर ऐकायला यायला पाहिजेत, त्याच्यामुळे काय करतात त्या भिंती ज्या असतात ना त्या भिंतींना अशा प्रकारच्या गाद्या बसवतात की ज्या पडलेल्या आवाजाला शोषून घेतील. इमॅजिन करा इथे आपण अशा गाद्या बसवल्या तर हा आवाज रिफ्लेक्ट होईल का जास्त? नाही, हा आवाज शोषून घेतला असेल, ऍब्झॉर्ब होईल. तर आवाज एकदा निघालेला शोषला गेला पाहिजे, वापस आतल्यात रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न केला जातो. अंडरस्टूड? ठीक आहे, पुढे बघा. पुढची एक कन्सेप्ट आहे अजून, ती म्हणजे प्रतिध्वनी, ज्याला आपण इको म्हणतो. मी सगळ्यांनी कधी ना कधी स्वतःचा प्रतिध्वनी ऐकला असेल स्पष्टपणे. बऱ्याच आपण महाबळेश्वर किंवा इतर अशा डोंगराळ भागामध्ये जर गेलो कधी टेकड्यांवर वगैरे, तर आपण आपला इको ऐकतो, प्रतिध्वनी ऐकतो. एखाद्या डोंगरासमोर उभं असतो, ओरडतो मोठ्याने, परत चार पाच सेकंदने वापस आपल्या कानावर तो आवाज येऊन पडत असतो, त्याला इको म्हणतात प्रतिध्वनी. पण प्रतिध्वनी कुठं पण नाही ऐकायला आहे, त्यासाठी काही कंडिशन्स असतात. कसं असतं माहिती का मित्रांनो, प्रतिध्वनी या ठिकाणी याच्यावर आधारलेलं आहे. कशावर? तर ध्वनीच्या परावर्तनावर. कसं असतं माहिती का, आपल्या कानाची एक मर्यादा आहे. आपला जो कान आहे ना, ह्युमन इयर, माणसाच्या कानावर कोणताही जो आवाज पडतो ना तर त्या पडलेल्या आवाजाची संवेदना 1/10 सेकंद टिकून राहत असते, टिकून राहतो कोणताही आवाज. तुमच्या कानावर पडलेला कोणताही आवाज कानामध्ये
ठीक आहे. किती वेळ सेन्स केला जातो, किती वेळ त्याची संवेदना कान फील करतो, 1/10 सेकंद म्हणजे 0.1 सेकंद, एका सेकंदाचा 10वा भाग. मग तुम्हाला आता प्रतिध्वनी ऐकायचा आहे, प्रतिध्वनी ऐकायचा म्हणजे एकच आवाज तुम्हाला डबल ऐकायचा आहे. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की तो आवाज वातावरणामध्ये प्रवास करत राहिला पाहिजे आणि 1/10 सेकंदानंतर परत कानावर येऊन पडायला पाहिजे. 1/10 सेकंदाच्या आतच जर तो आवाज परत कानावर पडत असेल तर तो वेगळा म्हणून समजणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायला येणार नाही. सो प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो आवाज निघालेला आहे, मूळ ध्वनी जो निघालेला, ओरडल्या आपल्या तोंडातून जो आवाज निघाला त्याला आपण मूळ ध्वनी म्हणूया. ठीक आहे. आणि तो आवाज गेला, समोर एक डोंगर आहे समजा मोठा, त्या डोंगरावर आदळला, आदळून वापस आला म्हणजे वापस आला म्हणजे तो परावर्तित आवाज आहे ना आता, तो त्याला आपण परावर्तित ध्वनी म्हणूया, रिफ्लेक्टेड साऊंड. तर मूळ ध्वनी आणि हा वापस येणारा परावर्तित ध्वनी, या दोन ध्वनींमध्ये कमीत कमी किती वेळ असला पाहिजे, एवढा कमीत कमी, तरच ते दोन आवाज वेगवेगळे समजते, म्हणजे तुम्हाला तो प्रतिध्वनी ऐकायला. आता हे होण्यासाठी टाइम एवढा घेतला आपण, साऊंडची स्पीड 340-344 घेतात मीटर पर सेकंड, हवेतून चालला, हवेतूनच आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो. तर याच्यावरून तर डिस्टन्स काढलं जातं, डिस्टन्स जर तुम्ही इथे उभे आहात तर तुमच्यापासून हे अडथळा कमीत कमी किती अंतरावर पाहिजे की ज्याच्यामुळे आवाज वापस यायला कमीत कमी एवढा वेळ लागेल. तर हे जे केलं कॅल्क्युलेशन आपण, स्पीड तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सूत्र स्पीडचं काय असतं. सो स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी किंवा आपण त्याला वेग म्हणू शकतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर या सूत्राला जर सोडवलं तर डिस्टन्स काढायचं आपल्याला, तर हे जे येतं ना ध्वनीने किती अंतर कापायला पाहिजे, तर ते 34 मीटर येतं मित्रांनो. 34 मीटर म्हणजे आवाजाने कमीत कमी 34 मीटर अंतर कापायला पाहिजे, तेव्हा तो 1/10 सेकंद नंतर कानावर येईल. कमीत कमी 34 मीटर अंतर कापत असेल तर, आणि 34 मीटर अंतर आवाजाला जर कापायला लावायचं आपल्याला, तर आपल्याला त्या अडथळ्यापासून किती मीटर अंतरावर उभं राहावं लागेल, 17 मीटर. तुम्हाला कमीत कमी 17 मीटर अंतरावर उभं राहावं लागेल, कमीत कमी म्हणतोय, या डोंगरापासून किंवा या अडथळ्यापासून. कारण जाण्याचं 17 मीटर, येण्याचं 17 मीटर, म्हणजे आवाज 34 मीटर अंतर कापेल, तेव्हा तो या ठिकाणी प्रतिध्वनी म्हणून ऐकायला येईल. त्यामुळे असं नेहमी म्हणतात की प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी की आवाजाचा स्रोत आणि परावर्तक पृष्ठभाग या दोघांमध्ये कमीत कमी अंतर 17 मीटर पाहिजे. याच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच अडचण नाही, पण कमीत कमी एवढं असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये एखाद्या भिंतीसमोर उभे राहिले, ओरडले, तुम्ही म्हणले मला प्रतिध्वनी का ऐकायला येत नाही, का? कारण ती भिंत तुमच्यापासून खूप जवळ आहे, त्या भिंतीवर आवाज पडतोय, रिफ्लेक्ट पण होतोय, तुमच्या कानावर वापस येतोय पण हे सगळं काही 1/10 सेकंदाच्या आतच होत आहे. एवढ्या लवकर होतंय हे की ते अगदीचा पडलेला कानावरचा आवाज जो आहे तो टिकून राहिला, आणि त्याच्या आधीच ते जायच्या आधीच ते दुसरा बी आवाज कानावर यायला लागला, त्यामुळे तो दुसरा आवाज समजत नाही. ही भिंत जर तुम्ही 17 मीटर अंतरावर नेली किंवा 17 मीटरपेक्षा जास्त अंतरावर नेली तर तुम्हाला पण प्रतिध्वनी ऐकू येऊ शकतो. हे असं याच्या मागचं सायन्स असतं. समजलं का सगळ्यांना? अंडरस्टूड एव्हरीवन? बोला लवकर, कळतंय? आता बघा इथे ना, मी मगापासून म्हणतोय की साऊंड एक वेव्ह आहे, साऊंड एक तरंग आहे. साऊंडला वेव्हलेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे, वेग असतो. तर तरंग कोणतंही असो, तरंगाच्या वेगाचं एक सूत्र असतं, वेव्ह स्पीडचं. काय सूत्र असतं माहितीये का? तरंग लांबी गुणिले वारंवारता. लक्षात ठेवा हे सूत्र. वेव्हची स्पीड, स्पीड ऑफ अ वेव्ह इज इक्वल टू वेव्ह लेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. याला चिन्हामध्ये आपण असं विषय, व्ही इज इक्वल टू लॅम्बडा इंटू यन. व्ही म्हणजे वेव्ह स्पीड, लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी, यन म्हणजे समजा फ्रिक्वेन्सी. साऊंड पण या सूत्राला फॉलो करतो. साऊंडचं तुम्हाला जर का समजा वेव्हलेंथ माहित असेल, तरंग लांबी, फ्रिक्वेन्सी माहित असेल वारंवारता, तर तुम्ही त्या साऊंडची स्पीड काढू शकता. फक्त तुम्ही या तिघां हे फॉर्म्युल्यावर घ्यायच्या, गणित खूप सारे आलेले आहेत, राज्यसेवेला गणित आलेले आहेत, आपल्या कंबाईनच्या एक्झामला पण आलेले आहेत. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कधी कधी वेग देतात, वारंवारता देतात, तरंग लांबी काढा म्हणतात, कधी तरंग लांबी देतात, वेग देतात, वारंवारता काढा म्हणतात, काहीही देतात दोन गोष्टी, तिसरी गोष्ट विचारतात. तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवाव्या लागतात, हे गणित सोडवावं लागतं, जे विचारलंय ते काढावं लागतं. आता येथे प्रत्येकाचं एसआय एकक लक्षात ठेवा. वेगाचं एसआय एकक काय असतं? मीटर पर सेकंद. वेग फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर मीटर पर सेकंद मध्ये ठेवला गेला पाहिजे. तरंग लांबी एक लांबी आहे, तिचं एसआय एकक काय असतं? मीटर. आणि वारंवारतेचं एसआय एकक काय असतं? हर्ट्स असतं. कधी कधी प्रश्नामध्ये काय करतात ते, तरंग लांबी जी आहे ती सेंटीमीटरमध्ये देतात. तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये ती सेंटीमीटरमध्ये ठेवायची का? नाही, तर ती मीटरमधली ठेवायची, नाहीतर ती चुकून जात असतं. सो एकक पण या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे सूत्र आपल्या साऊंडसाठी पण लागू पडतं, हा पण मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता अजून एक मुद्दा बघा, एक शेवटचा पॉईंट सांगूयात, वेळ होत आलेला आपल्या सेशनचा. तर जो साऊंड असतो ना, तर त्या साऊंडचे बऱ्याचदा दोन प्रकार पाडले जातात.
हिला प्रकार पडतो तीक्ष्ण असणारा साऊंड आणि दुसरा असतो उच्च असणारा साऊंड. तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे काय, तर तारत्व ज्याचं जास्त आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, पिच. त्यालाच अजून शार्प साऊंड किंवा श्रील साऊंड असंही म्हणतात. उच्च म्हणजे काय, उच्च म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो की आवाजाची विपुलता. उच्चता म्हणजेच विपुलता, मोठेपणा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे का, लाऊडनेस, लाऊड साऊंड किंवा इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. इंटेन्सिटी, इंटेन्स साऊंड, लाऊड साऊंड म्हणजे इंटेन्स साऊंड किंवा स्ट्रेंथ ऑफ द साऊंड. हे दोन प्रकार आपण पाहूया. कसं असतं, तीक्ष्ण आवाज जो आहे तो कधी उत्पन्न होतो, जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. तो लक्षात ठेवा, तीक्ष्ण ध्वनी किंवा जास्त तारत्व पिच जे असतं ना, ते तशा आवाजाचं असतं ज्याची वारंवारता जास्त असते. वारंवारता जास्त, फ्रिक्वेन्सी जर वाढली आवाजाची तर आवाज जास्त अजून शार्प होतो, श्रील होतो. आणि आवाज उच्च कधी होतो, विपुलता, लाऊडनेस, लाऊड कधी बनतो आवाज, जर त्याचा आयाम वाढला तर. आयाम जास्त, आयाम म्हणजे काय, अँप्लिट्यूड. याला अँप्लिट्यूड म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि वारंवारतेला तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर बघा आता, आयाम पण असतो आवाजाला, प्रत्येक आवाजाला अँप्लिट्यूड पण असतो आणि फ्रिक्वेन्सी पण असते. तर मी म्हणतोय तुम्हाला की फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढा तो आवाज तीक्ष्ण, आणि जेवढं अँप्लिट्यूड जास्त तेवढा तो आवाज उच्च असतो. उदाहरण देतो मी तुम्हाला, लगेच कळून जाईल. दोन आवाज आहेत ज्यांच्यामध्ये कंपॅरिझन करू शकतो आपण. पहिला आवाज आहे डासाचं गुणगुणणं. एखादा मॉस्क्युटो आहे, मच्छर आपल्या कानापाशी येऊन असं गुणगुण 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 करतोय, तो हमिंग ऑफ द मॉस्क्युटो किंवा बझिंग ऑफ द मॉस्क्युटो. तर बघा, डासाचं गुणगुणणं जे आहे तो एक तीक्ष्ण आवाज आहे, शार्प आणि श्रील असणारा साऊंड आहे. त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी कशी आहे, जास्त आहे. दुसऱ्या बाजूला समजा एखादा सिंह आहे किंवा वाघ आहे, तो ज्यावेळेस डरकळी फोडतो, रोरिंग ऑफ अ लॉयन, ठीक आहे, त्यावेळेस बघा आपल्याला काय पाहायला मिळतं, तो आवाज जो आहे तो खूप मोठा असतो, उच्च असतो, त्याला लाऊड साऊंड म्हणतात. सो सिंहाची डरकळी एक लाऊड साऊंडचं एक्झाम्पल आहे. आता बघा, पुरुषाच्या आणि स्त्रियाच्या आवाजामध्ये जर तुम्ही तुलना कराल तर स्त्रियांचा आवाज थोडासा तीक्ष्ण असतो, शार्प असतो. का? कारण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त असते. लक्षात ठेवा, फिमेल व्हॉइस हॅज हायर फ्रिक्वेन्सी दॅन मेल व्हॉइस. स्त्रियांचा आवाज तीक्ष्ण आवाजामध्ये येतो थोडासा, आणि पुरुषांचा आवाज उच्च आवाजामध्ये येतो. कारण पुरुषांचा आवाज थोडासा घोगरा असतो, तर आपण डीप व्हॉइस किंवा लाऊड व्हॉइस म्हणू शकतो. आणि आपण बऱ्याचदा काय करतो, आवाज जो आहे आवाजाची इंटेन्सिटी मोजतो, आणि आवाजाची इंटेन्सिटी मोजली जाते एका एककामध्ये, आणि त्या एककाचं नाव आहे डेसिबल. डेसिबल जे डीबी या चिन्हाने दाखवलं जातं. अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या स्मरणार्थ हे नाव वापरलं जातं. तो आवाज किती मोठा आहे, किती छोटा आहे, हे डेसिबलमध्ये मोजतं. असं म्हटलं जातं की 80-90 डेसिबलच्या वरचा आवाज आपण ऐकला नाही पाहिजे, कारण तो आवाज आपल्या कानाच्या पडद्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तो डेसिबलमध्ये मोजली जाते आवाजाची उच्चता किंवा लाऊडनेस. रिमेंबर दीज टू पॉइंट्स. सो आय होप तुम्हाला आजचं हे जे सेशन आहे ते सेशन बऱ्यापैकी समजलं असेल, आणि जे जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले ते मुद्दे तुम्हाला येणाऱ्या तुमच्या आगामी परीक्षेमध्ये कामाचे किंवा उपयोगाचे ठरतील. तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं या सेशनला, एका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो तुमच्या आगामी परीक्षेसाठी. ओके, थांबायचं मग आपण इथे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर युअर अटेन्शन, अँड इफ यू हॅव लाईक द व्हिडिओ देन प्लीज हिट द लाईक बटन, आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाकी काही कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही करू शकता. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण या व्हिडिओला तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि परत एकदा या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू सो मच.